ठाणे महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2017 होते. यासाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढण्याआधीच भाजपा आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झालंय. इतर पक्षातल्या नगरसेवकांना आपल्या पक्षात खेचण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. शिवसेनेत येणाऱ्या नगरसेवकाला थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे शिवबंधन बांधतायत, तर भाजपमधील इतर पक्षीय नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एंट्री मिळते. मागच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर सेनेकडून खेचून भाजपनं विजय मिळवला होता. विधानसभा मतांचं गणित लक्षात घेता चार प्रभागांच्या पॅनल निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा भाजपनं केलाय. तर गेली 25 वर्ष महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतोय. यावेळेसही त्याची पुनरावृत्ती होईल असा विश्वास सेनेकडून व्यक्त केला जातोय. शिवसेनेने ठाण्याचा जो विकास केलेला आहे त्यामुळे सतत ठाण्यातील नागरिक शिवसेनेला निवडून देत आहेत आणि म्हणून सर्वजण शिवसेनेकडे येऊ पाहत आहेत, कारण आता चित्र स्पष्ट झालेले आहे की यापुढे ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे आणि त्यामुळे शिवसेनेकडे येण्याकरता सर्व उत्सुक आहेत. पालिकेला ही संकल्पनाच कधी अस्तित्वात नव्हती. लोकांना जे योग्य वाटतं त्यांना लोक एकत्रित येऊन मतदान देतात आणि त्याचं नाव निवडून येणारा व्यक्ती जर बालेकिल्ला करत असेल तर तो बालेकिल्ला कसा ढासळायचा हे बनवणारी जनताच या निवडणुकीत दाखवून देईल. चार प्रभागांच्या पॅनलमुळे संघटनात्मक काम करणाऱ्या सेना भाजपला फायदा होणार असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. उमेदवार आपण देणार आहोत ते त्या तोडीचे आहेत का, तेही जबाबदारी पेलू शकतील का? कारण आजचे नगरसेवक जर आपण पाहिलं तर ते अनेकदा त्या ती जबाबदारी पेलताना दिसत नाही. त्याच्यामुळे एक खूप मोठं आव्हान सर्वच राजकीय पक्षांना असणार आहे की उमेदवार तुम्ही कसे देता. चार प्रभागांचा एक पॅनल जाहीर झाल्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे पक्षातील नगरसेवक कार्यकर्ते सेना भाजपमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे याचा फायदा भाजप सेनेलाच होण्याची शक्यता अधिक आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.